देशभरात रस्ते विकासांना हजारो कोटींचे रस्ते नवनिर्माण टेंडर हे भाजपच्या केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आले. 4 लेन 6 लेन व एक्सप्रेस हायवे लोकांच्या सेवेत तयार करण्यात आले. मात्र आता सामान्य जनतेला टोल रोडवरून प्रवास करणे देखील न परवडणारे असे झाले आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ हा फार गंभीर विषय आहे. विविध राज्यात विधानसभेच्या व लोकसभेच्या जागांवर प्रचार करताना सन 2014 भारतीय जनता पार्टीने टोलला विरोध करत अनेक ठिकाणी जनसमर्थन मिळवून खुर्ची प्राप्त केली. मात्र सत्तेत आल्यानंतर 2014 ते 2022 या कालावधीत सर्वाधिक टोल जर कोणी बसवले असतील तर ते भाजपच्या कार्यकाळात बसले आहेत. भीक नको पण कुत्र्यावर असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली असून आता यात या टोल प्रणालीच्या लोकांना त्रास होत असून त्यावर थोड्या प्रमाणात का असेना दिलासा देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाला उशिरा शहाणपण सुचले असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील 60 किलोमीटरच्या अंतरावर एकच टोलचा निर्णय जाहीर केला आहे. शिवाय आधार कार्डच्या आधारे टोल परिसरातील नागरिकांना पासेस देण्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे आणि याबाबतची अंमलबजावणी 3 महिन्याच्या आत होईल अशी देखील त्यांनी घोषणा केली आहे.